युपीच्या गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापूरमध्ये माजी नौसेनेचे कमांडो धनवीर सिंग नेग्गी यांनी कालव्यात उडी मारून पाण्यात बुडणाऱ्या युवकाला वाचवलंय. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे कालव्या बुडणाऱ्या व्यक्तीला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मिळालेल्या माहितीनुसार नेव्हीचे माजी कमांडो धनवीर सिंग आपल्या मित्रांसोबत कार्यालयातून दुपारच्या सुमारास घरी जात होते. त्यावेळेस गौर ग्रीन कालव्याजवळ लोकांची गर्दी पाहायला मिळाली. तिथं थांबल्यावर समजले की एक युवक कालव्यात बुडत आहे. त्याचे वडील मदतीसाठी आरडाओरडा करत आहेत. त्यावेळी कोणताच विचार न करता धनवीर यांनी तरुणाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी मारली. स्थानिकांनी बघ्याची भूमिका घेतली, कुणीही पुढे आलं नाही असं व्हिडिओ दिसत आहे. कालव्यात उडी मारून धनवीर यांनी युवकाला वाचवले. कालव्यातून बाहेर काढून युवकाला CPR देऊन त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले. युवकाला त्याच्या वडिलांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी कौतुक करत आहेत. युवक कालव्यात कसा पडला हे अद्याप समोर आलं नाही. या घटनेनंतर धनवीर यांच्या वीर कृत्याबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केलं आहे.